नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. शहापुरात जिल्हा प्रशासनाचं कोम्बिंग ऑपरेशन, डुकरांच्या रक्ताचे नमुने घेतले, तापाची लक्षणं असलेल्या रहिवाशांचाही शोध. ठाण्यातील मराठी हिंदी महिला कलाकाराला भामट्यांनी घातला गंडा. आणि बनावट कागदपत्रांद्वारे मद्यालयासाठीचा परवाना मिळवल्याबद्दल समर्पक कागदपत्रांसह समीर वानखडे कोपरी पोलीस ठाण्यात हजर. शहापूरच्या वेहळोली गावातून बर्ड फ्ल्यू हद्दपार करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलंय. असं असलं तरी गाफील न राहता प्रशासनानं कोम्बिंग ऑपरेशन करत वेहळोलीसह 1 किलोमीटर परिघातील परिसर पुन्हा पिंजून काढलाय. यावेळेला कुठेही कोंबड्या सापडल्या नाहीत, त्यामुळे निर्जंतुकीकरणानंतर पुढचं पाऊल म्हणून आता परिसरातील 60 पाळीव डुकरांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. तसंच येथील रहिवाशांपैकी कोणाला तापाची लक्षणं आढळल्यास त्यांच्याही रक्ताचे नमुने तातडीने घेण्याच्या सूचना संबंधित आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वेहळोली गावातील 300 कोंबड्या अचानक दगावल्याचं 17 फेब्रुवारीला निदर्शनास आलं. बर्ड फ्ल्यूनं या कोंबड्या दगवल्याचं अहवालात निष्पन्न होताच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी अधिसूचना काढत वेहळोलीचा 1 किलोमीटर त्रिज्येतील परिसर संसर्ग बाधित म्हणून घोषित केला. त्यानंतर तातडीनं कुक्कुट पक्ष्यांचं जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या मार्फत शीघ्र कृती दल तयार करून त्यांच्यामार्फत कोंबड्या अंडी खाद्य नष्ट करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार बाधित क्षेत्रातील 6 पोल्ट्री फार्ममधील 15,600 बॉयलर अंडी देण्यायोग्य 7,962 कोंबड्या, 20 बदकं, 980 अधिक अंडी पिल्लं खाद्य नष्ट करण्यात आली आहेत. या सर्व कोंबड्यांना संसर्ग नव्हता, पण बर्ड फ्ल्यूला हद्दपार करण्यासाठी त्यांना नष्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितलं. आजच्या घडीला या परिसरातील कोंबड्यांची सर्व खुराडी रिकामी झाली असून वेळीच पाऊल उचलल्यानं जिल्ह्यात कुठेही बर्ड फ्ल्यू नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. कोंबड्या अंडी नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली, तसंच सर्व पोल्ट्री फार्म चिकन सेंटर बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र तरीही कुठे चोरी छुपे व्यवहार सुरू आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी विशेष पथकाद्वारे रविवारी वेहळोली गावासह परिसरात कोंबिंग ऑपरेशन केलं असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यावेळेला कुठेही कोंबड्या सापडल्या नाहीत, पण हा संसर्ग माणसांपर्यंत पोहोचलाय की नाही याची तपासणी करण्याचं काम सध्या सुरू आहे. त्यासाठी पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या संपर्कात आरोग्य विभाग आहे. शिवाय पाळीव 60 डुकरांचे रक्ताचे नमुने घेण्यात आलेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य सेवकांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून कोणीही संशयित आढळल्यास तात्काळ रक्ताचे नमुने घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. तुम्हाला बालाजी टेलिफिल्ममध्ये वेबसिरीज ध्रुव यासाठी निवड झाली आहे. तुम्ही त्वरित बालाजी टेलिफिल्म्सच्या हैदराबाद येथील कार्यालयात येऊन भेटावं असा मेल मोबाईलवरून संपर्क करत विमानाचं तिकीट बुकिंग करीत येणाऱ्या व्यत्ययामुळे इंडिगो एअरलाईन्सच्या इंटरग्लोब एक्विएशन लिमिटेड यावर इंडिगो विमान तिकीट बुकिंगसाठी 22,368 रुपये ट्रान्सफर केल्यानंतर कुठलाच रिप्लाय न मिळाल्यानं अभिनेत्री धनश्री रोहन भालेकर यांनी फसवणुकीप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात 2 जणांच्या विरोधात तक्रार करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कळवा पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. ऑनलाईन गंडा घालण्याचे अनेक प्रकार आणि भामट्यांनी वापरात आणलेल्या विविध युक्त्या यापूर्वीच विविध फसवणुकीच्या माध्यमातून समोर आल्या आहेत. फसवणुकीत आत्तापर्यंत व्यावसायिक महिला बक्षीस आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी हनी ट्रॅपसारख्या गोष्टींचाही वापर केला गेला आहे. आता भामट्यानं चित्रनगरीतील हिंदी मराठी मालिकांची अभिनेत्री असलेल्या धनश्री भालेकर यांनाच इंडिगो एअरलाईन्सच्या तिकीट बुकिंगसाठी इंटरग्लोब एक्विएशन लिमिटेड या खात्याचा वापर करून चक्क अभिनेत्रीलाच 22,000 ऑनलाईन गंडा घातल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्री धनश्री या कळवा खारेगाव परिसरात राहतात. धनश्री यांना अनिकेत नावाच्या व्यक्तीने फोन करून बालाजी टेलिफिल्म्सच्या ध्रुव या वेबसिरीज करीत हैदराबाद इथे येण्यास सांगितलं. प्रवासाचा खर्च प्रथम धनश्री यांनी करावा नंतर तो परत दिला जाईल. शिवाय विमान प्रवासाचं तिकीट हे बालाजी 20 हा प्रोमो कोड वापरून बुक करण्यास सांगितला. मात्र व्यत्यय आल्यानं संपर्क केल्यानंतर इंडिगो एअरलाईन्सचा रजिस्टर नंबर देतो जो इंटरग्लोब एक्विएशन लिमिटेड या नावानं नोंदणीकृत आहे. त्यावर पैसे ट्रान्सफर करा असं 10 फेब्रुवारी रोजी सांगितलं. फिर्यादी धनश्री यांनी 2 जणांचं इंडिगो कंपनीचं विमान प्रवास तिकीट बुक केलं. त्यासाठी इंटरग्लोब एक्विएशन लिमिटेड यावर 22,368 रुपये ट्रान्सफर केले.
त्यावर अनिकेत यांना तुम्हाला बुकिंग झाल्याचे मेल येतील असं सांगून फोन बंद केला. त्याच दरम्यान धनश्री यांनी इंडिगो कस्टमर केअरकड इथे संपर्क केला असता त्यांचं बुकिंगचे पैसे न भरल्यानं बुकिंग रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच धनश्री भालेकर या अभिनेत्रीनं कळवा पोलीस ठाण्यात शिव आणि अनिकेत या दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी स्वरूपात तक्रार अर्ज केला आहे. याबाबत कळवा पोलीस अधिक तपास करत आहेत. अल्पवयीन वयात नवी मुंबई येथील वाशी परिसरात सद्गुरू बारण हॉटेलचा परवाना काढल्याप्रकरणी केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी विभागीय संचालक अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात सन 1996-97 दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे यांच्याकडून परवाना कक्ष अनुज्ञप्ती प्राप्त करताना खोट्या माहितीचं शपथपत्र सादर करून शासनाची दिशाभूल करून फसवणूक केली आहे या आशयाचा आरोप फिर्यादीकडून करण्यात आला होता. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात 23 फेब्रुवारी रोजी समर्पक कागदपत्रांसह न चुकता हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार समीर वानखेडे हे कोपरी पोलीस ठाण्यात हजर झाले. अल्पवयीन वयात नवी मुंबई येथील वाशी परिसरात सद्गुरू बारायण हॉटेलचा परवाना काढल्याप्रकरणी समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. ठाणे पूर्व येथील कोपरी पोलीस ठाण्यातर्फे समीर वानखेडे यांना समर्पक कागदपत्रांसह न चुकता हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. सन 1996-97 दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे यांच्याकडून केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी विभागीय संचालक अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात परवाना कक्ष अनुज्ञप्ती प्राप्त करताना खोट्या माहितीचं शपथपत्र सादर करून शासनाची दिशाभूल करून फसवणूक केली या आशयाच्या आरोप फिर्यादीकडून करण्यात आला होता. या प्रकरणी वानखेडे यांना कोपरी पोलीस ठाण्याकडून 23 फेब्रुवारी रोजी तपासाकमी हजर राहणं नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात समीर वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार समीर वानखेडे हे समर्पक पुराव्यांसहित कोपरी पोलीस ठाण्यात हजर झाले होते. ठाणे महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पांमधील नवनवीन घोटाळ्यांची केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी चौकशी सुरू केली. या प्रकल्पाचे आर्थिक नियोजन करताना सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनाच्या चुकीमुळे ठाणेकरांना 150 कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसला आहे असा आरोप भाजपाचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुजय भटके यांनी केला आहे. या प्रकल्पांच्या खर्चाचा आकडा फुगवणाऱ्या पालिका प्रशासनानं त्यामध्ये त्यावेळेस अस्तित्वात असलेल्या वॅट आणि सेवा कराचा कोणताही विचार केला नसून या कराची रक्कम 150 कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मोठे प्रकल्प राबवले जात आहेत. या प्रकल्पांसाठी केंद्र शासनाकडून 500 कोटी, राज्य शासनाकडून 250 कोटी आणि पालिकेकडून 250 कोटी रुपयांचा खर्च केला जातो आहे. यामध्ये खाडीकिनारी सुशोभीकरण प्रकल्प, कोपरी येथील सॅटिस पूल, गावदेवी मैदान इथे महंतळ यांचा समावेश आहे. ही कामं मुदत उलटूनही पूर्ण झालेली नाहीत. या प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार झाला असून या प्रकरणी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी चौकशी सुरू केली आहे. असं असतानाच या प्रकल्पांचं आर्थिक नियोजन करताना सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनाच्या चुकीमुळे ठाणेकरांना 150 कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसला आहे असा आरोप सुजय पत्की यांनी केला आहे. या प्रकल्पांचं आर्थिक नियोजन करताना खर्चाचे आकडे फुगवण्यात आले. त्यामध्ये त्यावेळेला अस्तित्वात असलेल्या वॅट आणि सेवा कराचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. या दोन्ही करापोटी अंदाजे 15% रक्कम प्रकल्प खर्चात समावेश करणं गरजेचं होतं, परंतु तसं करण्यात आलं नाही. सर्व प्रकल्पांचा एकूण खर्च 1000 कोटी रुपयांच्या आसपास असून त्यावर अंदाजे 15% याप्रमाणे 150 कोटी रुपयांचा कर पालिकेला ठाणेकरांच्या कररूपी पैशातून भरावा लागणार आहे. शिवसेनेच्या नियोजन शून्य कारभारामुळेच ठाणेकरांना हा आर्थिक भुर्दंड बसला आहे असा आरोपही पत्की यांनी केलाय. ठाणे महापालिका हद्दीत घोडबंदर रोड इथे असलेल्या जुने ठाणे नवीन ठाणे आणि रुणवाल प्लाझा पाठीमागे असलेल्या बॉलिवूड थीम पार्क वादाच्या भोवऱ्यात सापडलेत.
या दोन्ही मोठ्या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाला असून पालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर आरोप केले जात असतानाच अनेक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी या कामाविषयी अनेक तक्रारी केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जुने ठाणे, नवीन ठाणे आणि बॉलिवूड थीम पार्कच्या कामाचा चौकशी अहवाल जनतेसमोर उघड करावा अशी मागणी शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांच्याकडे केलं आहे. नवीन ठाणे, जुने ठाणे आणि बॉलिवूड थीम पार्क हे दोन्ही थीम पार्क सरनाईक यांच्या मतदारसंघात येत असून असे थीम पार्क ठाणे शहरात व्हावे यासाठी सरनाईक यांनी प्रशासनाला त्यावेळेला पत्रही दिलं होतं. परंतु एखाद्या ठेकेदाराच्या चुकीमुळे किंवा पालिकेतील अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे ठाणे शहरातील काही ऐतिहासिक स्थळांचं प्रतिबिंब दर्शवणाऱ्या अशा थीम पार्कची होत असलेली दुर्दशा बघून लोकप्रतिनिधी म्हणून मला अतिशय दुःख होत असल्याचं यावेळी सरनाईक यांनी पत्रात म्हटलंय. ठाणेकर नागरिकांच्या कररूपी मिळणाऱ्या पैशातून ठेकेदारानं जागेवर योग्य आणि नियमाप्रमाणे पूर्ण काम केलेलं नसतानाही ठेकेदारानं खोटी आणि चुकीची बिलं देऊन ती बिलं आदाही करण्यात आली आहेत. त्यामुळे या दोन्ही थीम पार्कची दुर्दशा झाली आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये ठाणे शहरातील नागरिकांसाठी पालिका प्रशासनानं थीम पार्क आणि फिल्म इंडस्ट्रीसाठी काही तरतूद केलेली असेल आणि त्यामुळे काही राजकीय पक्षाच्या नेत्यांना लोकप्रतिनिधींना पोटशूळ उठत असेल तर आपण या दोन्ही थीम पार्कचा अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर उघड करावा अशी मागणी केली आहे. दरम्यान शिवसेनेवर विरोधकांकडून या थीम पार्कबद्दल आरोप होत असतील तर ते मी सहन करणार नाही. थीम पार्कचा चौकशी अहवाल हा अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी जाहीर करावा. अन्यथा विधिमंडळाच्या येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार असतानाही मला या दोन्ही थीम पार्क संदर्भात विधिमंडळामध्ये चर्चा घडवून आणावी लागेल असा इशारा सरनाईक यांनी दिलाय. अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची? बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे रोवलेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अच्छा, ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शहापुरात जिल्हा प्रशासनाचं कोंबिंग ऑपरेशन, डुकरांच्या रक्ताचे नमुने घेतले, तापाची लक्षणं असलेल्या रहिवाशांचाही शोध,
ठाण्यातील मराठी हिंदी महिला कलाकाराला भामट्यांनी घातला गंडा आणि बनावट कागदपत्रांद्वारे मतदालयासाठीचा परवाना मिळवल्याबद्दल समर्पक कागदपत्रांसह समीर वानखडे कोपरे पोलीस ठाण्यात हजर. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल एक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.